नमस्कार मंडळी मराठी विचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी रथ सप्तमी हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि पुराणामध्ये याचं महत्त्व सांगितलेलं आहे या दिवशी तुम्ही जर मी यापुढील पाच गोष्टी ज्या सांगणार आहे तुम्ही जर या पाच गोष्टी जर केल्या तर तुमच्या आयुष्यातून दुःख नाहीसं होणार आहे आनंदी आनंद होणार आहे आयुष्यामध्ये भरभराट होणार आहे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तेव्हा या रथ सप्तमीच्या दिवशी कुठल्या पाच गोष्टी करायच्या त्या मात्र तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत स्त्रियांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो म्हणजे मकर संक्रांतीला सुरुवात होते आणि रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा शेवट होतो असा हा रथ सप्तमीचा दिवस मग काय आहे रथसप्तमी तर सूर्यदेवाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो कधी करतात तर माघ मासामध्ये शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी करतात या दिवसापासून सूर्यदेव रथात बसून प्रवास करतात त्या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असं त्याचं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे आणि मग या रथसप्तमीच्या दिवशी पुढील पाच गोष्टी तुम्ही करायच्या आहेत आणि बघा त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल धनाची भरभराट होईल त्याचबरोबर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतील तुमचं मन आनंदी राहील तुमचं कुटुंब आनंदी राहणार आहे तर बघा कुठल्या गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट या रथसप्तमीला अरुणोदयाला स्नान करावे म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला स्नान करायचं आहे सूर्यदेवाचं नामस्मरण करून बारा सूर्यनमस्कार घालायचे आहेत बघा पुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्यनमस्कार खूप महत्वाचे आहेत आणि रथसप्तमीपासून तर सूर्यनमस्कार घालायचा प्रण आपण केला पाहिजे आणि आपण नेहमी सूर्यनमस्कार घातले पाहिजे तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये पाटावर सात घोड्यांचा रथ काढून सारथ्यासह सूर्यनारायणाची आकृती तुम्हाला काढायची आहे दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची तर सूर्याचा मंत्र म्हणायचा आहे सूर्यदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्याय नम कुठला तुम्हाला सोपा वाटेल तो मंत्र मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा आहे तिसरी गोष्ट आहे अंगणात गोवऱ्या पेटवून बोळक्यामध्ये किंवा सुगड्यामध्ये दूध तापवायचं आहे हे दूध ओतू जाईपर्यंत तापवायचं आहे आणि हे प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचं आहे चौथी गोष्ट कोणती करायची आहे तर सप्तधान्य घ्यायची आहेत कुठलीही सात धान्य घ्या सात रोईची पानं घ्या आणि सात बोरं घ्या आणि सूर्यदेवाकडे तोंड करून तुम्हाला ती व्हायची आहेत अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि शेवटची आणि पाचवी गोष्ट मी तुम्हाला सांगेल या दिवशी जर तुम्ही व्रत केले तर फळाचा आहार घ्या किंवा भोजन जर तुम्ही करत असाल तर ते आळणी करायचं आहे अशा प्रकारचं व्रत तुम्ही करा या पाच गोष्टी तुम्ही नक्कीच या दिवशी करा रथसप्तमीच्या दिवशी करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सूर्य देवाला या सूर्यनारायणाला प्रसन्न करून घ्या पर्यायाने लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या आनंदी आनंद तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहेत सोप्या पाच गोष्टी नक्कीच करा मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला आनंद आणि प्रोत्साहन द्या भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद